करायची शांत बसणे. तर तिचा आवाज जातो मोबाईल मध्ये, तीच पण तुझा आवाज. भारतातील अखंड हिंदूंचं श्रद्धास्थान आणि आदरस्थान असलेलं आपल्या उत्तर भारतातील अयोध्येतील श्री राम मंदिराची छानपैकी निर्मिती झालेली आहे. आणि त्याचबरोबर 22 जानेवारीला हा ऐतिहासिक व अभूतपूर्व सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. आणि आपण पाहू शकतो की संपूर्ण भारतामध्ये बऱ्याच दिवसापासून हा उत्सव साजरा करतायत, लोक खूप आनंद उत्सव साजरा करताय मोठ्या प्रमाणामध्ये. तर मग मी थोडासा म्हटलं की आपण काय करताय ह्या विचाराने श्री रामांच्या या सोहळ्यामध्ये एक छोटासा आपलाही सहभाग असावा या कारणाने. मग जे तुम्ही माझ्या कलाकारीमध्ये पाहू शकता की जे फळ विशिष्ट त्याला नावच आहे की रामफळ. तर मग नावच रामच आहे, प्रभू रामचंद्रांचं नाव आहे त्याला. तर मग त्याच्यावर मी छानपैकी प्रभू श्री रामचंद्रांचं जे भव्य मंदिराची निर्मिती होती त्याचे अनेक असे चित्रांचे रेखाटन केलेले आहे आणि रंगकामही केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की बजरंगबली म्हणजे आपले मारुती मंदिराचं बांधकाम करण्यासाठी छानसदींनी एक दगड उचललेलं आहे, त्याच्यावर राम असं नाव आहे. म्हणजे या निर्माण कार्यामध्ये बजरंगबलीचंही मोठं सहकार्य आपल्याला दिसतं आहे असं मी या माझ्या विचारांनी चित्रित केलेलं आहे चित्रामध्ये. त्याचबरोबर अनेक असे एक चित्रामध्ये असंही दाखवलेलं आहे की प्रभू रामचंद्र सीतामातेला घेऊन आणि त्यांच्याबरोबर लक्ष्मण आहेत ते मंदिरामध्ये प्रवेश करताना किंवा मंदिराकडे जाताना मी चित्रित केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की अनेक राम भक्त हे रामाच्या मंदिराची निर्मिती करताना भगवे ध्वज वगैरे घेऊन तो उत्सव आणि आनंद घेत आहेत. त्याचबरोबर एक लेटरिंगमध्ये अक्षरलेखनामध्ये मी राम मंदिर असंही या ठिकाणी रेखाटलेलं आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रांचे मी रामफळावर रेखाटन केलेले आहे आणि माझे रामाला मी प्रभू रामचंद्रांना छानसं एक नमन केलेलं आहे.